नमस्कार कवितेवरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांचं कवितेचा कोपरा आहे माझ्या मालिकेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मला ना खूप फरमाईशी येत आहेत पण त्याच्यामध्ये ना प्रेमकवितांच्या एवढ्या आहेत ना आणि मला आश्चर्य नाही वाटलं ते कारण कार्यक्रमामध्ये सुद्धा मी बघितलं आहे की तरुण मुलांना तर ऐकायच्याच असतात पण अगदी कुठल्याही वयाच्या व्यक्तीनं प्रेमकविता फार आवडतात कारण मला कायम असं वाटतं का की प्रेम वयावरती नसतंच प्रेम मनावरती अवलंबून असतं आणि प्रेम ही इतकी सार्वत्रिक भावना आहे कुसुमहाराजींनी म्हटलंच आहे की प्रेम कुणावरही करावं आमचा एक मित्र आहे तो म्हणतो अरे काय करू प्रेम कुणाकुणावर करावं असंही असंही तो म्हणतो तर सांगायचा मुद्दा की प्रेम ही फार गमतीशीर भावना आहे म्हणजे माणसं प्रेमात पडतात आणि काय काय जण तर आपण प्रेमात आहोत या भावनेच्याच प्रेमात पडतात तर फार व्यापक संकल्पना आहे प्रेमाची एक कविता जी मी फार क्वचितच वाचली आहे म्हणजे अगदी एक दोन वेळा वाचली असेल कार्यक्रमामध्ये पण कधीतरी वेड्यागत नावाचा एक मी कार्यक्रम करायचो म्हणजे कवितेचं चक्क चक्का मी नाटकासारखी कविता सादर करायचो म्हणजे तो एक प्रयोगच होता इंटरव्हल सकट एखादं नाटक असतं तसा की ज्याच्यामध्ये कवितेखेरीच काही एकही गद्यसंवाद नव्हता कवितेलाच कविता जोडलेली आणि त्याच्यामध्ये तो मी दिग्दर्शित केला होता कविता माझ्या होत्या त्याला प्रॉपर नाटकासारखी ध्वनी व्यवस्था होती प्रकाश योजना होती मी होतो त्याच्यानंतर मधुरा वेलणकर नंतर सुरुवातीचे काही काळ अमृता सुभाष होती नंतर स्वामिनी पंडित म्हणून आमची मैत्रीण काम करायची मग शेवटी विभावरी देशपांडे तिने काम केलं होतं तर मी काय सांगतोय तर त्या कार्यक्रमामध्ये फक्त ही कविता पहिलीच पडदा उघडल्यानंतर सादर व्हायची आणि तुम्हाला आता आपण अनौपचारिक बोलतो आहोत तर एक विशेषतः माझी एक लिटमस टेस्ट सांगून ठेवतो तुम्हाला की दरवेळेला काय होतं की एक प्रकारचाच ऑडियन्स असतो असं नाही आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक समोर येत असतात तर लिटमस पेपर जो असतो त्याची आपण जशी टेस्ट घेतो ना तशा काही कविता आमच्यासाठी लिटमस टेस्ट असतात त्यातल्या काही ओली हो त्याला जशी दाद येते त्याच्यानुसार लगेच कळते की आजचा रसिक वर्ग मुरलेला आहे का नुकताच कविता ऐकू लागलेला आहे का दाद देण्याच्या बाबतीमध्ये थोडं आवडलं तरी असा बसणारं आहे हे सगळ्याच्या गोष्टी आहेत नाही साधारण पहिल्या मिनिटामध्ये काही कवितांमध्ये कळतात तशी ही कविता, कविता माझ्यासाठी लिटमस पेपरचं काम करायची त्या कार्यक्रमामध्ये कवितेचं शीर्षक का आहे प्रेम नाही आणि प्रेमाविषयी की प्रेम मुळात आपल्याला का करावंसं असं वाटतं अनेकदा प्रेमामध्ये माणूस ठेचकाळतो जखमी होतो धडपडतो पण तरीसुद्धा कुणावर तरी प्रेम करावं उत्कटपणे कुणीतरी आपल्यावर उत्कटपणे प्रेम करावं अशी एक सतत तहान असतेच माणसाला आणि प्रत्येक माणसाला असते तर हे सगळे संदर्भ या कवितेमध्ये मी सादर करतो प्रेम नाही प्रेम नाही हवी असते एक जखम फक्त प्रेम नाही हवी असते एक जखम फक्त ज्याच्या योगे गरम राहील धमन्यांमधले रक्त आपण सजीव आहोत काय होतं त्या चाकोरीमध्ये जगताना ना एक प्रकारचा बधीरपणा येऊन जातो मग असं एखादं प्रेमाचं वळण आलं की वाटतं नाही नाही रक्त अजून गरम आहे आहे की प्रेम नाही हवी असते एक जखम फक्त ज्याच्या योगे गरम राहील धमन्यांमधले रक्त ओल्या आठवणींचे ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात ओल्या आठवणींचे काही क्षण हवे असतात आणि चाकोरीला उद्ध्वस्ताचे घण हवे असतात चाकोरीला उद्ध्वस्ताचे घण हवे असतात तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते पण मनात दुःखी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते म्हणजे एखादा एकाकी आहे एकटा आहे झुरतो आहे कुडतो आहे तो दाखवायला चेहरा त्याचा नेहमीसारखा दिसतो खरा पण ही माणसं हसायला लागली ना तो, तो की त्या हसण्यामध्ये ते उमटतं असं मला वाटतं जसं डोळ्यात उमटतं तसं काही कारणाच्या हसण्यामध्ये सुद्धा त्यांनी किती तोंड डेकलं दाखवलं तरीसुद्धा त्याचा एकाकीपणा उमटतो तसे काही चेहऱ्यावरती आधी कोणी नसते पण मनात दुःखी असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा काय होतं बडबड माणूस करतो कथा सांगतो ओठानी पण प्रेमामध्ये इतका आखंड जेव्हा मनुष्य उडतो स्वतःच एक प्रेमकथा होतो तेव्हा त्याच्या डोळ्यामधनंसुद्धा सुद्धा ती कथा तुम्हाला ऐकू येते ओठांची गरज राहत नाही ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा हवी असते षडजासारखी सलग शांत व्यथा हवी असते षडजासारखी सलग शांत व्यथा गाणे नाही गाण्यासाठी उर्मी हवी असते गाणे नाही गाण्यासाठी उर्मी हवी असते मनासाठी मनी एक आर्त हवे असते मनासाठी मनी एक आर्त हवे असते स्वर नाही हवे असतात स्वरांमधल्या श्रुती माणूस ना मला असं वाटतं की कालांतराने सूक्ष्माकडे प्रवास करायला सुरुवात करतो स्वर लागणं ही तर गोष्ट चांगलीच आहे परंतु मला असं वाटतं की साधनेनी सातत्यपूर्ण रियाजांनी आणि प्रतिभेनी अर्थातच देवदत्त त्या, स्वर नहीं, त्या, स्पेस जागे हस्तत, हस्तत। त्या सुद्धा स्वर नाही तर स्वरांच्या मधल्या स्पेसमध्ये स्वरांच्या मधल्या जागेमध्ये श्रुती असतात कण असतात ते सुद्धा ऐकू शकतो मनुष्य त्यासुद्धा गळ्यातून उमटवू शकतो मनुष्य प्रेम हे तुम्हाला इतकं सूक्ष्मात नेतं की स्वर नाही हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती स्वर नाही हव्या असतात स्वरांमधल्या श्रुती प्रेम नाही हवी असते मला चौथी मिती चौथी मिती फोर्थ डायमेन्शन तीन मितींमध्ये आपण जगत असतो असं म्हटलं जातं या तीन मितींमध्ये आपण आपलं व्यावहारिक आयुष्य संपूर्ण आयुष्य जगत असतो चौथी मिती काळाची असं म्हणतात चुकभूल देणे घेणे पण मी जे ऐकलं आहे की टाईमची जी डायमेन्शन आहे चौथी मिती तर प्रेम कदाचित त्या मितीमध्ये तुम्हाला नेऊ शकतं स्वर नाही हवे असतात स्वरांमधल्या श्रुती प्रेम नाही हवी असते मला चौथी मिती अहो प्रेम नाही दुःखासाठी तारण हवे असते प्रेम नाही दुःखासाठी तारण हवे असते स्वतःवरच हसण्यासाठी कारण हवे असते प्रेम नाही दुःखासाठी तारण हवे असते स्वतःवरच हसण्यासाठी कारण हवे असते मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप मनासाठी हवा असतो अस्वस्थाचा शाप आणि आत्म्यासाठी हवा असतो निखळ पश्चाताप प्रेम नाही हवी असते एक जखम फक्त ज्याच्या योगे गरम राहील धमन्यांमधले रक्त तर प्रेमाविषयी जे काही मनामध्ये चालू असतं त्या आठवणी ते संदर्भ किंवा त्याच्याविषयी आपण वाचलेलं असतं ते आपल्या मनामध्ये फिरत राहतं हे सगळं मिळून जे काही होतं भाषांतर मौनाचं त्याला म्हणतात कविता तर प्रेमा विषयी मला जे काही ऐकू असं वाटलं ते आज सादर केलं तुम्हाला आवडलं असेल असं मला विश्वास वाटतो कवितेचा कोपरा यातून तुम्हाला भेटताना दिवसेंदिवस खूप मजा येते आहे खूप काही सांगितल्याचं समाधान मिळतं आहे तुम्ही प्रत्यक्षासमोर नाही आहात परंतु मला असं वाटतं की ते आपली एक मर्यादा आहे पण आज छान या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासारख्या काव्यरसिकांपर्यंत पोचता येत आहे फक्त कविता नाही कविता मागच्या काही गोष्टी काही आठवणी काही संवाद तुमच्याशी साधता येतो आहे ही खूप चांगली गोष्ट मला स्वतःला एक कलावंत म्हणून हा खूप छान अनुभव मिळतो आहे तुम्हालाही हा कवितेचा कोपरा आवडला असेल तर जरूर शेअर करा कविता आवडणाऱ्यांना कवितेवरती प्रेम करणाऱ्यांना जरूर सांगा आणि कवितेपासून जे लांब आहेत त्यांनाही आपण आपल्यासोबत आणू शकतो आपण निश्चित तसा प्रयत्न करायला हवा कारण मला असं वाटतं कविता न आवडणं म्हणजे आयुष्यामध्ये आपण खूप काहीतरी मिस करतो नेहमीच्या व्यावहारिक चौकटीतल्या अनुभवांच्या पलीकडे नेणारी कविता असते ती मिस करणं म्हणजे खूप काही मिस करणं आहे खूप काही गमावणं आहे तर त्यामुळे अशा लोकांनासुद्धा जरूर तुम्ही रेकमेंड करा सांगा आणि दर शुक्रवारी आपण असेच भेटत राहू न ऐकलेल्या कविता ऐकवीन तुम्ही ऐकलेल्या कविता ऐकवीन आणि हां तुमच्या फरमाईशीसुद्धा अशाच मला सांगा तुमच्या फरमायशी ऐकवायला आवडेल त्याच्याविषयी बोलायला आवडेल एखादी आठवण सांगायला आवडेल तेव्हा दर शुक्रवारी या कवितेच्या कवितेचा कोपरा या माझ्या काव्य मालिकेतून भेटत राहू नमस्कार